पुष्पश्री पब्लिक स्कूल येथे आज आपण नाणी प्रदर्शन येथे आयोजित केले होते. इतिहासाबद्दल मुलांना पाठ्यपुस्तकात शिकवले जाते, परंतु प्रत्यक्ष बघणं यात थोडा फरक असतो. आता मोबाईलमुळे पत्रव्यवहार जणू बंदच झाला आहे, तर यासाठी आपण त्यांना पोस्टाचे तिकीटं, जुने लेटर, बॉन्ड आज आपण त्यांना दाखवले. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघावयास मिळाला, तो आनंद खरंच त्यांचा आनंद बघून मनाला फार चांगले वाटले. कारण की इतिहासाबद्दल लहान मुलांना म्हणजे लहानपणापासूनच जी आवड निर्माण होती, आता मलासुद्धा लहानपणापासूनच ही आवड लागली इतिहासाची, नाणे जमा करण्याची. एक एक नाणे मी जमा केली. असेच प्रदर्शन मी आता सर्व शाळांमध्ये सुरू केलेलं आहे. जर तुम्हालाही कोणाला वाटत असले की आपल्या जवळील शाळेमध्ये नाणे प्रदर्शन आयोजित करायचे असल्यास, तर तुम्ही थेट मला संपर्क साधू शकतात. मी अगदी मोफतपणे तुमच्या शाळेमध्ये हे प्रदर्शन मांडेल. एवढंच बोलतो, धन्यवाद. माझे नाव प्रमोद समाधान देवरे. माझ्या शाळेचे नाव मातोश्री आय एस पाटील पब्लिक स्कूल सटाणा. आमच्या शाळेत आज नाण्यांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले. त्याच्यात आम्हाला तांब्याची नाणे, शिवकालीन नाणे व प्रत्येक राजाची नाणे दाखवण्यात आली. या नाण्यांमुळे आम्हाला इतिहासातील प्रत्येक गोष्टींचा व नाण्यांचा अनुभव आला. नाणे कसे असतात हे आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हते. शिक्षकांनी आम्हाला नाणे दाखवले. तर प्रत्येक देशाचे चलनी नोटा व नाणे दाखवले. आम्ही या सर्व नाण्यांचा अभ्यास केला. आज दिनांक 26 फेब्रुवारी माझ्या आईच्या स्मृती प्रीत्यर्थ मातोश्री आय एस पाटील शाळेमध्ये जुनी नाणी व जुने तिकीटं आणि चलनी नोटांचं भव्य प्रदर्शन मयूर जाधव यांच्या मार्फत ठेवलं गेलं होतं. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आणि सर्व ग्रामस्थ आणि ह्या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून योगेश सूर्यवंशी व उद्घाटक म्हणून डॉक्टर अमरनाथ पवार हे आले, त्याबद्दल मी सर्वांचे आणि येथील शिक्षकांचे आभार मानतो. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दीपक भोसे, ग्रामपंचायत सदस्य निर्मलाताई गायकवाड, तृप्ती हेमंत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे, संजय भमरे, सरला खरे आदींसह शाळेचे शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.